टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. भैया, विशाल चव्हाण बोलतो, फोन केला होता. चलो, बोलायचं होतं भैया तुमच्यासोबत. कोण बोलतोय? विशाल चव्हाण, मी दुपारी 2 ला फोन केला होता, तुम्ही म्हटलं नंतर कर मला फोन. कुठून बोलतोय? मी पुण्यावरून बोलतोय दादा. नाव काय? विशाल चव्हाण. विशाल चव्हाण, विशाल प्रॉपर चोपडे चव्हाण, प्रॉपर जळगावचा आहे. जळगाववरून 20 किलोमीटर तुंचाडे त्यावल. बर, काय विषय? दादा, मी 1 वर्ष महिंद्रात काम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर मध्ये. हा, तर 1 वर्षानंतर आता मी इथं ड्रायव्हर म्हणून होतो. तर आमचे साहेब जे आहे ना, HOD, आमचे प्लॅन हेड. हॅलो. बोल बोल, ऐकतोय मी. हा, प्लॅन हेड, त्यांच्यासोबत त्यांनी सांगितलं गाडी घेऊन वर जा. तर दादा, वर गेलो आणि लक्ष नव्हतं समोरच्याचंही, त्याने हॉर्न नाही दिला. तर गाडी धडकली जिथं गाडी बनतात तिथं गाडी धडकली, आणि याच्या अगोदर पण लय पोरणे गाड्या डॅमेज केल्या. बर, पण तिथं काय त्यांची जे प्रोसिजर आहे, लिगल प्रोसिजर, जे 1000 रुपये फाईन भरून सोडून देतात. तर आता यांनी माझ्याकडनं 1000 रुपये फाईनही भरला. मी आणि जो समोरचा कार्यकर्ता होता, त्याची काय ओळख होती का काय, तर त्याला ठेवलं कामावर आणि मला कामावून काढला, आणि माझं 1 महिन्याचं पेमेंटही नाही दिलं. आणि मी त्यांना फोन केला, आमचे कॉन्ट्रॅक्टर नाही का मालक, त्यांना फोन केला. तर ते बोलताय की तुझं पेमेंट होणार नाही. म्हटलं काय नाही होणार दादा, मी 1000 रुपये फाईनही भरलाय, पेमेंट कसं नाही होणार? ते बोलता होणार नाही, आम्हाला ते बिलवरती सिग्नेचर देत नाही. मग मी आमच्या प्लॅन हेडला फोन केला दादा, की सर म्हटलं माझं असं असं घर गरीब माणूस आहे सर, आणि बाहेर ना आले ना, तुम्ही सिग्नेचर द्या म्हणून. त्यांनी सिग्नेचर पण दिलं. मी त्यांना परत फोन केला, आम्ही दिलेलं सिग्नेचर. मी त्यांना फोन केला, दादा सिग्नेचर दिलाय आमच्या साहेबांनी, मग तुम्ही पेमेंट का नाही करत आहे? ते बोलता नाही रे, नाही होऊ शकत पेमेंट म्हणून तुझं. म्हटलं कारण सांगा ना. म्हणे मलाच त्या गाडीला 70,000 रुपये 80,000 रुपये खर्च आलाय. हो म्हटलं, जिथं गाडी बनते आतापर्यंत नाही ना, आणि अगोदर एका ड्रायव्हरनी गाडी ठोकली, जो सूर्या कॉन्ट्रॅक्टरचा होता दादा. तर यांनी जेवढे कॉन्ट्रॅक्टर मधले पोर आहे ना, प्रत्येकाचे 500-500 रुपये कट केले होते. आणि माझ्यासोबत त्याने असं केलं, तेव्हा तर मी काय नाही बोललो की माझे 500 कट के कट का केले, दुसऱ्यांनी गाडी ठोकली होती आणि माझे कट केले. मी याला बोललो दादा तुम्ही असं नाही करू शकत. बोलतं नाही, गाडी लय डॅमेज झाली, तुला कामावून काढायला सांगितलंय आणि तुझं पेमेंट नाही देणार. 17,700 पेमेंट आहे दादा माझं. आणि जिथं गाडी बनते तिथं दररोज ऍक्सिडेंट होतात. तर माझ्यासोबत त्यांनी असं काय केलं, मला तेच कळत नाही. मी असं नाही बोललो की माणूस वाईट आहे, पण आता डायरेक्टच नाही बोलतोय. समोरचा वैभव म्हणून आहे आमचे कॉन्ट्रॅक्टदार आहे, जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचा, त्यांनी घेतलेला आहे तो, ते चालवतात. मी गेल्या हफ्त्याला तुम्हाला 1-1.5 हफ्त्याला कॉल करतोय, तरी कॉल लागत नव्हता. असा विषय दादा माझा. त्यांना सांगून ते एकच शब्द बोलता, ठेवू का विशाल तुला? म्हटलं दादा पेमेंटचं काय ना, तुला कळलं नाही का मी ठेवू बोललो तुला? मी बाहेरून आलाय म्हटलं, त्यांचे ओढे की मी त्यामुळे काय पुढे बोललो नाही. माझं एकच म्हणायचं आहे, तुम्ही जरी माझे 17 नाही देत, मला अर्धे पैसे तरी द्या ना. आणि मान जिथं गाडी बनते तिथं गाडी किती गाड्या ठोकल्या दादा, किती, कोणाकडनंच पेमेंट नाही अडकवलाय. मला 1000 रुपये फाईनही भरून घेतलाय सिक्युरिटीनी, आणि प्लस कामवणी काढून टाकलाय, आणि 17,700 पेमेंट 1 महिन्याचं नाही दिलंय. मार्च महिन्यातलं, जे एप्रिल महिन्यात 8 दिवस भरले त्याचं पेमेंट केलंय त्यांनी, पण मार्चचं पेमेंट केलंच नाही. आता मी केस, पण मी तुमचे व्हिडिओ बघितले दादा, आणि गेले आता तुम्हाला ट्राय करतो. मी सोडून दिले होते, पण तुमचे व्हिडिओ बघितले मी, त्यानंतर प्रत्येक व्हिडिओ बघितला, त्यानंतर मी नंबर वगैरे घेतला, पण फोनच लागला नव्हता. तुला काय मदत पाहिजे? मला मदत अशी दादा की तुम्ही त्याला बोला. आता तो असं त्याला माहित आहे मी बाहेर गाव नव्हतो का, तेव्हा मी त्याला मेसेज टाकला दादा, सांगितलं म्हटलं मला का माझा विश्वासघात करू, देऊन टाका माझं पेमेंट, काय काय नाही. आता जिथे एवढी कंपनी महिंद्रा, तिथं ऍक्सिडेंट होताच, माझेच नाही बरेच काय झाले, मग माझ्यासोबत असं का करताय तुम्ही? तुम्ही त्यांना कम्प्लेंट करू करेल म्हटलं मी, मग नाही त्यांनी मला काय मेसेजचा रिप्लायच नाही दिला. गाडी डॅमेज झाली, पण ते कंपनीतली गाडी होती, आणि आमचे साहेब पण होते. साहेब पण सांगते की दोघांची चूक आहे, असं नाही की माझी काही चूक नाही, पण जिथं गाडी बनते तिथं फाईन नाही मारू शकत ना तुम्ही, पेमेंट नाही करतो. आतापर्यंत झालंच नाही आहे की पेमेंट भेटलं नाही म्हणून.
तुम्हाला बोलतो तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट जातात, मी ऍक्सेप्ट केली की चुकलं. पण साहेब जो होते ना आमच्या गाडीत, साहेबांनी सांगितलं मला गाडी न्यायला. साहेबांनी सांगितलं मला की चल वरती गाडी घेऊन. आता तो एरिया असला आहे दादा की तिथं जर नवीन ड्रायव्हर जर गेला तर त्याची गाडी ठोकलीच जाते. आता साहेब मला म्हटलं चल तर मी गेलो. कुठली गाडी? कुठली गाडी? महिंद्रा बोललो ना, TVU 300. कुठल्या गाडीला ठोकलं? ते समोर तेच होती, न्यू बोलेरो होती समोरची आणि माझी जुनी होती TVU 300 होती बोलेरो. आणि समोरची पण कंपनीचीच गाडी होती. आणि त्या पोऱ्याला काही नाही झालं, त्याला फाईन फक्त 1000 रुपये भरला, पेमेंट आलं त्याचं आणि कामावरून नाही काढलाय. माझ्यासोबतच असं झालंय. काय म्हणतो? समोरचा जो व्यक्ती आहे ना त्याला कामावरून नाही काढलाय, त्याचं पेमेंट ही त्याने 1000 रुपये फाईन भरला, त्याचं मॅटर क्लोज केलं. पण माझ्यासोबत असं काय झालं मला नाही कळत. त्यांनी असं केलं, मला कामावरून काढला, माझं 17,700 पेमेंटही नाही दिलं दादा. मी मान्य करतो गाडी ठोकली, पण तिथं कसं आहे 1000 रुपये फाईन काय तुमचा, 500 रुपये फाईन, पण आमच्याकडनं 1000 घेतात तर गाडी जास्त डॅमेज झाली तर म्हणून. कुठला माझा? समोरचा व्यक्ती काय इथलाच होते, मला नाही माहिती होत, ते जास्त येत नाही इथं, खालचे लोकच बघतात. गाडी ठोकली तेव्हा तो आला तिथं. मी कम्प्लीट करणार होतो पण मी तुमच्यामुळे थांबलो दादा, की तुमच्याकडनं मला मदत भेटेल, मला होता भरवतो तुमच्यावर, म्हणून मी कम्प्लेंट पण नाही केली. कम्प्लेंट मध्ये काय ते लोक खातील पैसे, मलाही काय द्यावं लागतील, त्यामुळे मी नाही पडलो. परत तेही माणसं मला आता नवीनच इथं, त्यामुळे भीतीच वाटत होती. मला एवढीच मदत हवी दादा की जेणेकरून मला ते पूर्ण पैसे नाही देऊ शकले तरी मला जेवढे आहे थोडे पैसे देऊ शकतात. हा चुकीचं हेच आहे त्याचं, की तू ओव्हर स्पीड चालला, तिचं लिमिटेड आहे 30-40. आणि मी त्यांना स्वतः मी सांगू टाकली माझं स्पीड म्हटलं 40 होतं, 35-40. कारण ते बोलले हो ठीक आहे काय अडचण नाही. आणि गाडी ठोकून 10 दिवस मी कामाला गेलो, त्यानंतर मला काढलाय त्यांनी कामावर. हा माझी चूक एवढीच आहे की गाडी ठोकली, तोही मला ठोकला, मी त्याला ठोकला. मी गाडी कंट्रोल केली त्यांना दिसते, जे इन्क्वायरी करतात ना महिंद्रा ते लोक पण आले होते. तर ठीक आहे चुक्याची पण आहे आणि याची पण आहे, मी मान्य केलं. पण तुम्ही असं नाही, आणि महिंद्रात असं आहे दादा की तुम्ही पेमेंट अडवू शकत नाही. आता मी कंपनीवर केस केली असती काही अडचण नाही, पण मी तेवढं म्हणजे इथला नाही ना, आणि सपोर्ट सिस्टीम आहे समोरच्या, त्यामुळे मी काय तेवढं हे नाही घेतलं. कारण चूक एवढीच आहे, माझी गाडी धडकली, आमचे स्वतः साहेब होते. कुठं धडकले? ते वरती महिंद्रा 12 एकरला. मी साहेब आमचं मुवमेंट चालू होते ना, मार्च एंडिंग होतं, तर आम्हाला सगळं डिटेल घ्यायचे होते, किती गाड्या काय नाही, तर सगळं व्यवस्थित करायचं होतं आम्हाला. सरला लिस्ट द्यायची होती, मग सर म्हटले तू पुढे जा, मी पुढे गाडी शोधतो. मला लिस्ट दिली, ह्या गाड्या शोध. मी गाड्या शोधल्या आणि साहेब पुढे गेले, त्यांचा मला ते म्हटलं की गाडी घेऊन ये. गाडी घेऊन गेलो सरळ. आता मी तिथं मी पण नाही हॉर्न दिला, पण त्यांनी हॉर्न दिला तो डायरेक्ट समोर धडकला. डायरेक्ट समोर मी एवढ्या जागी गाडी कंट्रोल करूच नाही शकत, एकदमच समोरून धडकला. तेही झालं, आमचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे ना तोही आला. ठीक आहे बाबा तुझी चूक नाही आहे, त्याची दोघांची चूक आहे. हो दादा माझी पण चूक आहे, मी नाहीच बोलत आहे. मी त्यांना उलट खरं सांगितलं काय ते, पण त्यांनी नंतर मला सांगितलं तुला कामावर नाही सांगितलंय, आणि प्लस पेमेंटही नाही केलं माझं, तुझं होल्ड केलाय, आम्हाला बिलवरती सही दिली नाही. मी साहेबालाही फोन केला, साहेब तुम्ही सिग्नेचर द्या ना सर, तुम्ही स्वतः होते की माझ्यासोबत काय झालं. तर साहेब बोलता मी दिलेलं त्यांना सही. मी परत त्यांना फोन केला की साहेबांनी सिग्नेचर दिलाय तर मग तुम्ही माझं पेमेंट का थांबवलं दादा. मला बोलतात की नाही होऊ शकत रे पेमेंट, असं कसं नाही होऊ शकत. असं नाही दादा की ठीक आहे जर दुसऱ्याची ठोकली असते तर नाही दिली असते, मला काय हरकत नाही. पण जिथं गाडी बनते तिथं ऍक्सिडेंट होतात, माझ्यापेक्षा घाणघाण ऍक्सिडेंट झाले. आता फरक एवढा की ते गाडी जी होती माझ्याकडे ऍडमिनची होती, आणि जे समोरची होती ते कंपनीची गाडी होती. हॅलो. हा दादा त्याचा नंबर आहे का? हो आहे ना त्यांचा नंबर. देऊ का नंबर? त्याचं नाव? वैभव. वैभव पूर्ण नाव?
त्याचं पूर्ण नाव नाही माहीत मला, कारण तू येत नाही तिथं. कुठल्या पोस्टवर आहे ते? तो हे कॉन्ट्रॅक्टरचा मालक आहे, ज्याने तो कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे ना, तो स्वतः चालवतो. सूर्या कॉन्ट्रॅक्ट, सूर्या इंटरप्राइजेस. अच्छा, किती मुलं त्याच्या अंडरमध्ये? किती मुलं असतील त्याच्या अंडरमध्ये? हा कामाला असतील जा तरी 2-2500 पोर असतील, जास्त पण कमी नाही. अंडरमध्ये का? हो, त्याच्या हाताखाली, त्याच्या हाताखाली 2 माणसं खाली बघतात. पण ते त्यांनाही फोन केला, विशाल तूही गरीब माणूस आहे, पण आम्ही नाही करू शकत काही, कारण ते वैभवलाच बोलावं लागेल. मी त्याला बोललो तर मग तो आता डायरेक्ट असं बोलतो. आणि माझं मागचं पेमेंट केलं नाही. माझं एकच म्हणायचं आहे सचिन दादा, जिथं गाड्या म्हणतात तिथं गाड्या ठोकल्या गेल्या अगोदर लय डॅमेज, तर माझ्याकडनं जसं का केलं तुम्ही? हॅलो 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 सोलापूर मित्र राहुल दादा काय का? हा दादा जना ती फोन पाडर कोणती बहिणचे तू ऑर्डर कोणते गेले हॅलो 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 हॅलो